आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्या पुरते सीमित नाही आहे जसं एक वाझे आपण बघितला प्रत्येक विभागात एक वाझे आहे आणि ज्या प्रकारे सरकार सामान्य करता नाही सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही कायदे द्याचं राज्य फक्त आम्हाला काय मिळणार आहे आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल आपल्याला कल्पना आहे की नुकत्याच काही धाडी पडल्या होत्या आणि आय टी विभागाच्या या धाडींमध्ये आय टी विभागाने जी प्रेस नोट त्या ठिकाणी जारी केली कुठे हजार कोटीची दलाली कुठे पाचशे कोटीची दलाली कुठे चारशे कोटीची दलाली म्हणजे हजारो कोटी रुपये या ठिकाणी अक्षरशः वाटमारी चालली आहे हजारो कोटी रुपयाची लूट चाललेली आहे पण सामान्य शेतकऱ्याकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही आज सुधीर अतिशय सुंदर राजकीय प्रस्ताव आपल्या समोर मांडला आणि या राजकीय प्रस्तावातन अक्षरशः या सरकारचे कपडे काढण्याचं काम या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं पण सुधीर भाऊ यांचे किती कपडे काढले तरी निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही आहे त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल आणि आता कोरोना आहे असं सांगून हे सरकार आम्हाला थांबवू शकणार नाही गेली दोन वर्ष आम्ही आंदोलन करतं म्हटलं की आम्हाला थांबवत होते आमच्यावर गुन्हे टाकत होते पण आता ते देखील या सरकारला करता येणार नाही त्यामुळे संघर्ष हा रस्त्यावर करण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे